नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। बेटावद येथील माजी शिक्षकाचा अपघातात मृत्यू। मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा यासाठी धुळ्यात निदर्शने। संपादित जमिनीचा मोबदला द्यावा, पत्रकार परिषदेत जैन यांची मागणी। धुळे जिल्हा परिषदेच्या पतसंस्थेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न। महिला कामगारांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात धुळ्यात हमाल कामगार संघटनेचे आंदोलन। कोडीत आश्रमशाळेतील 7 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह। आणि बेकायदेशीर वृक्षतोड तथा वाहतुकीच्या निषेधार्थ धुळ्यात इंगळे यांचे लाक्षणिक उपोषण। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील बेटावद येथील एका माजी शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी चक्क वाहनाची जाळपोळ केली। यात जाळपोळ करणारे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं नरडाणा पोलिसांतर्फे सांगण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार असे की शिरपूर तालुक्यातील बेटावद येथील रहिवाशी तथा माजी शिक्षक नाना पवार हे बेटावद येथील सरोपचार रुग्णालय परिसरातील एका हॉटेलमधून नाश्ता करत बाहेर निघाले असता तेवढ्यात GJ19X8470 या क्रमांकाच्या नरडाण्याहून अंमळनेरकडे जाणाऱ्या पिकअपने माजी शिक्षक नाना पवार यांना धडक दिली। त्यात त्यांचा अपघात झाला। त्यात पवार यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी सदर अपघातातील पिकअप वाहनाची जाळपोळ केली। त्यात तात्काळ अग्निशमन बंबास संपर्क साधला असता अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवून पुढील अनर्थ टळला। अपघातातील पिकअप वाहन चालक फरार असून त्याचा तथा जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। भाजपच्या धुळे तालुका शाखेतर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला। पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध करणारे फलक हातात धरले होते। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। महिलांवर होणारे अत्याचार थांबवावे, महाविकास आघाडीला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही। ठाकरे सरकारच्या काळात पोलीस पडले आत्महत्येला बळी, वाझेंना वाचवण्यासाठी मातोश्रींवर कंठ दाटून आला, मनसुख मारला पूजा मारली तेव्हा नाही का पाजर फुटला, अशा विविध घोषणा असलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला। आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र अण्णा पाटील यांसह आदी उपस्थित होते। कालच आपल्या राज्यासाठी एक दुर्दैव अशी घटना घडली ज्याच्याने राज्याची फार मोठी बदनामी झाली। आपण पाहिलं असेल पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांना पत्र लिहून सांगितलं की राज्याचे गृहमंत्री ज्यांच्याकडे राज्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन राज्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली अशा माणसाकडूनच 100 कोटीची खंडणी ची अपेक्षा होते। जे पोलिसांना निर्देश देतात तुम्ही मला महिन्याच्या गाठी 100 कोटी रुपये खंडणी जमा करावी, या अशा खंडणीखोर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आमची मागणी आहे की या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि वर्षभराच्या अल्पावधीच्या कार्यकाळामध्ये महाविकास आघाडी सरकारचे जे कारनामे आलेले आहेत बाहेर, ज्यांच्या 3 मंत्र्यांवर फार मोठ्या गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, अशा आघाडी सरकारने देखील नैतिकतेचं पालन करून आपल्या सरकारचा राजीनामा हा दिला पाहिजे यासाठी म्हणून आम्ही आज आंदोलन करतो। सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे। या प्रकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत त्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही। शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 4 पट मोबदला द्यावा, अन्यथा जमिनी परत करण्यासाठी 7/12 उतार्यावरील नोंद रद्द करावी अशी मागणी भारतीय किसान संघ व सुलवाडे जामफळ कनोली योजना शेतकरी संघर्ष समितीचे साहेबचंद जैन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सदर पत्रकार परिषदेत तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील शेतकरी बांधवांच्या सुपीक व बागायती शेतजमिनी या धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्या असल्याने संपादित झाल्या असून
त्या जमिनींना चालू बाजारभावानुसार मोबदला सर्व शेतकरी यांना अदा करण्यात यावा अशी मागणी केली. शेतकरी बांधवांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करावी असे निवेदन देऊन याबाबतची दखल घेतली जात नाही असे सदर पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. भारतीय किसान संघाचे प्रश्न व त्यांना त्यांचा मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी साहेबराव जैन, केदारेश्वर मोरे, संजय परदेशी, दंगल धनगर, प्रकाश परदेशी, प्रमोद डेरे, मोहन सिंग परदेशी आदी उपस्थित होते. आणि समस्त पत्रकार मंडळी, आम्ही परदेशी, प्रमोद डेरे, दंगल बापू, मोहन सिंग परदेशी आणि प्रकाश परदेशी हे सगळे सोडले शिवाय सुरवाडे जांभ कानोलीची योजना कार्यान्वित झालेली आहे. पंतप्रधानांनी घेऊन जी स्थिती आहे ती प्रशासनापर्यंत आणि लोकप्रतिनिधींपर्यंत कशी पोहोचेल. धुळे जिल्हा परिषद पतसंस्था लिमिटेड धुळे या संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनींची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सदर सभा ही पुढील विषयांवर घेण्यात आली. संस्थेच्या मागील सर्वसाधारण सभेचे दिनांक 22/9/2019 कार्यवृत्त वाचून कायम करणे, सन 2019-2020 या वर्षाचा वार्षिक अहवाल तसेच तेरीज पत्र, नफा तोटा पत्रक व टाळेबंद माननीय संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे संस्थेच्या संचालक मंडळात प्राप्त अधिकारान्वये कार्यकारी मंडळ ठराव क्रमांक 9 सभा दिनांक 25/10/2020 कार्योत्तर मंजुरी देणे इत्यादी विषयांवर सभासदांनी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. जाहीरनामा होतो तेव्हा आपली जबाबदारी असते बरं का, ते रेकॉर्ड आहे आपल्याकडे. वेळ आता कमी आहे, हा विषय झाला ना याच्यावरती आपण लग्नात नंतर चर्चा करू ये बाबा एक दिवशी पतसंस्थेमध्ये. पण आता वेळ आपल्याला 2000 सभासदांचं काम करत असते तरी आपली सूचना ही आम्ही नक्कीच पालनात घेऊ. विषय पुढचा. मोरणे येथील प्रताप नाना महाले यांचे प्रास्ताविक खासगी कांदा मार्केट येथे महिलांना काम करण्यास मज्जाव करण्यात आला तसेच महिला कामगारांना अरेरवीची भाषा करण्यात आली. यामुळे हमाल कामगार संघटनेने आंदोलन केले. प्रताप नाना महाले यांचे खासगी कांदा मार्केट येथे काही हमाल कामगार काम मागण्यासाठी गेले असता तेथे काही महिला कामगारांसोबत अरेरवीची भाषा करण्यात आली व दमदाटी करून हाकलून लावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. सदर बाबतीत पत्रव्यवहार करून देखील अद्याप पावेतो त्यांना कोणताही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. यासाठी धुळे हमाल कामगार संघटनेने आज दिनांक 22 मार्च रोजी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी धुळे हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, राष्ट्रीय मापाळी संघाध्यक्ष शिवाजी धात्रक, महिला कामगार मंडळ अध्यक्षा गायत्री साळवे आदी उपस्थित होते. गेले 1.5 महिन्यापासून या कांदेवरच्या व्यापाऱ्यांनी मोरणे शिवारमध्ये एक नवीन मार्केट ओपन केलेलं आहे. या जुन्या मार्केटच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये तसं नेमाने ते मार्केट अजून खोलता येत नाही. पण ते काय झालं, आम्ही हे लायसन घेतलं, ते लायसन घेतलं, जरी तिने पनंत लायसन घेतलं तर त्या पनंत लायसनमध्ये असं नेमात आहे का त्या ठिकाणी प्रवाणे झालं का हमाल मापडीत त्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे हे पनंत लायसन आहे. परंतु ते दादागिरीने हमाल मापडी महिला कामगाराला या ठिकाणी घेण्यासाठी घेत नाही. त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्यांचे रावणे केलं, बाबा आम्ही पोटवर हातोर पोट भरले माणसं आहोत, या ठिकाणी आमच्या मार्केटवर तिकडे आमचं नुकसान होईल म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला कामाला घ्यावा. तर त्या तिथल्या ज्या मार्केटच्या त्या लोकांनी आणि त्याने आम्हाला दादागिरी करून उचलून लावायचा प्रयत्न केला, नाही इलाज आम्हाला या ठिकाणी आज धरणं आंदोलन करायची पाळी आलेली. कारण पर्यंत लायसन असं आहे की जिने पर्यंत लायसन घेतलेलं असण तिने शेतकऱ्याच्या बांधा जाऊन तो माल घेतला पाहिजे. ओपन मार्केट करायचं त्यांना खोल्याचा अधिकार नाही आहे, त्या ठिकाणी मोठ्याने बोली बोलचा अधिकार नाही आहे. तिने शेतकऱ्याच्या बांधावर माल घेतला पाहिजे. पण तीन तसं ना करता या ठिकाणी बाजार खोलला आणि आपली मनमानीचा कायदा या ठिकाणी तिने चालू केलेला आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे. कारण नियमाप्रमाणे माथडी बोर्डात आम्ही सभासद आहे, आमची हमाल माथडी बोर्डात सभासद आहे, महिला कामगार माथडी बोर्डात सभासद आहे. यांनी माथडी बोर्डात त्या ठिकाणी कामगार लावले पाहिजेत. परंतु ते तसं ना करता
इतर बाहेरचे कोणतरी आणून त्या ठिकाणी ते काम करायचा प्रयत्न करतात, काही लहान लहान मुलं आणून ते काम करायचा प्रयत्न करतात। म्हणून या गोष्टीला नियमाप्रमाणे माथडी बोलण्याचे जे कामगार आहेत ते त्या ठिकाणी घेतले पाहिजेत। आज आमची कळकळीची विनंती आहे, आज तर हे आमचं धरणं आंदोलन आहे। आज जर याच्या पुढे जर आम्हाला न्याय जर भेटला तर आम्हाला याच्या पुढे आणखीन उग्र रूप धारण करावं लागेल आणि याचा जो परिणाम आहे आज सगळ्या शासनाचा परिणाम होईल याची कृपया नोंद घ्यावी। बोराडी येथून जवळच असलेल्या कोळी येथील आश्रम शाळेतील 7 विद्यार्थिनींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आलेली होती, त्याचा काल दिनांक 19 रोजी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाला। बोराडी व कोळी गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यासाठी गाव पातळीवर व प्रशासनाने योग्य काळजी घेण्याची गरज आहे। यासाठी व्यापारी वर्ग पूर्णपणे सहकार्य करीत आहे, मात्र काही टवाळखोर शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून विना मास्क फिरताना दिसून येत आहे, याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सुकवत ते सतमाने फाटा राज्य मार्ग क्रमांक 12 वरील बेकायदेशीर वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक घोटाळ्याप्रकरणी निषेधार्थ दिनांक 21 मार्च 2021 रोजी जागतिक वन दिने क्युमाइन क्लब धुळे ते लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। सदर उपोषणात राज्य महामार्ग 12 वरील बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतूक घोटाळा प्रकरण तसेच खोटे व बनावट कागदपत्रे बनवून शासनाला फसविले, याबाबत दोषी वनरक्षक वन परिक्षेत्र अधिकारींसह वनरक्षक उपवनरक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करून देखील वेळ काळ धोरण अवलंबून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठपुरावा करण्यात येत असल्याने सदर प्रकरणावर नोटीस देऊन उपोषण करण्यात आले। यावेळी रवींद्र नामदेव इंगळे व आदी उपस्थित होते। धुळे वन विभागातील शिंदखेडा वन परिक्षेत्रातील सुखवत सपमाने राज्य मार्ग 12 वरील 1147 वृक्षांना बेकायदेशीररित्या तोडण्याची परवानगी वन विभागाने दिलेली आहे। सदर 1147 झाडांपासून निघालेला 3000 घनमीटर माल म्हणजे 300-400 ट्रक विनापरवाना वाहतूक झालेला आहे। विनापरवाना वाहतूक होऊन त्यानंतर त्या ठिकाणी परवानगी मिळवण्यासाठी खोटा आणि बनावट प्रस्ताव वन परिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांनी सादर केलेला आहे। या संदर्भामध्ये मी वारंवार तक्रारी केलेल्या असताना 2 वनरक्षक आणि 4 वनपाल आणि 2 वनरक्षक हे निलंबित झालेले आहेत, परंतु या कटाचा मुख्य सूत्रधार सहाय्यक वन संरक्षक संजय पाटील चौकशीमध्ये दोषी आढळून आल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। शासन स्तरावरून वन विभागाच्या नागपूर कार्यालयाकडून वन संरक्षक पगार यांना आदेश दिलेले आहेत की या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहाय्यक वन संरक्षक यांच्यावर कार्यवाही करावी, परंतु ते कार्यवाही करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत। या संदर्भामध्ये प्रदीर्घ असा पत्रव्यवहार गेल्या 4 महिन्यापासून वन संरक्षक यांच्याशी मी केलेला आहे, त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। म्हणून मी व्यथित होऊन आज जागतिक वन दिनाचे औचित्य साधून मी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या लाक्षणिक उपोषणानंतर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बेटावद येथील माजी शिक्षकाचा अपघातात मृत्यू। मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा यासाठी धुळ्यात निदर्शने। संपादित जमिनीचा मोबदला द्यावा पत्रकार परिषदेत जैन यांची मागणी। धुळे जिल्हा परिषदेच्या पतसंस्थेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न। महिला कामगारांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात धुळ्यात हमाल कामगार संघटनेचे आंदोलन। कोळीत आश्रमशाळेतील 7 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह। आणि बेकायदेशीर वृक्षतोड तथा वाहतुकीच्या निषेधार्थ धुळ्यात इंगळे यांचे लाक्षणिक उपोषण। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।